بوجل تيج سميرك بوجل تيج سميرك روي ششي كاشتاجي أسي بھرلا أسخير جلوية أخنية وغه تو جغد آتما تشانگو لئكو دها کو تشير لدا لنو بوجل آج انجا مده بھگوانتا ہے جلتر آج انجا مده بھگوانتا ہے بوجل جلجر ستيرجر اٹیچر ٹیچر म्हणजे काय चाक लाने रे आजकाल कमिटी स्थापन करतात ना आता कमिटी स्थापन करणे म्हणजे काय काम कमिटी जास्त त्याला कमिटी म्हणतात तुकाराम महाराजांनी सांगितलं पांडुरंगाला मला जायचं असेल तर तुझा निवास जिथे आहे तसा संतांचा सहवास मला दे संतांचा सहवास मागितलाय दुर्जनाचा नाही तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होतील तुमच्या मनाप्रमाणे सुंदरदास महाराज एका श्लोकामध्ये वर्णन करतात ता आतमिले वडील मिळते कुणी मात मिळे आई मिळे सुत रात मिले युवती सुखदाई राज मिले गजराज मिले सब साज मिले मनवांछित पाई लोक मिले परलोक मिले विधि लोक मिले वैकुंठ ही आई सुंदर और सब साज मिले पर संत समागम दुर्लभ भाई चतुराज महाराज संतांचा सहवास अतिशय दुर्मिळ आहे सहवासाचा परिणाम आहे तो दुर्जनाचा सहवास कसा मृदंगासारखा आहे दुर्जनस्य मृदंगस्य कवलो दीयते मुखे यावत वदति माधुर्यम पश्चात वदति निष्ठुरम मृदंग कसा जोपर्यंत त्याला कंठीचा घोळा आहे तोपर्यंत त्याचा आवाज ऐकावा असा वाटतो तसे दुर्जन आहे एकटा कंठीचा घोळा काढला की नको त्याचा आवाज त्या मृदंगाचा म्हणून दुर्जनाचा जो सहवास आहे तो आठाच्या पाण्यासारखा आहे आणि संतांचा सहवास हा नवाच्या पाण्यासारखा आहे म्हणलं कसं दुर्जनाचा जो सहवास आहे तो आठाच्या पाड्यासारखा आणि सज्जनाचा सहवास हा नवाच्या पाड्यासारखा आहे चिरकाल टिकणार आहे करून पहा तुम्ही नऊ एक नऊ नऊ दोन अठरा एकावर आठ अठरा आठ एक नऊ नवत्रिक सत्तावीस दोन आर सात सत्तावीस सात दोन नऊ नऊ चौक छत्तीस तीन आर सहा छत्तीस सहा तीन नऊ म्हणून संतांचा जो सहवास आहे अहो मूर्खाला सुद्धा संज्ञान करण्याचं या दयाळू संतांच कार्य आहे दयाळू संतांच दुर्जनाला सज्जनत्व भाव करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे आणि त्यांच्या हृदयामध्ये भगवंत आहे भगवंताशिवाय त्यांना काहीच दिसत नाही काय झालं तुकाराम महाराजांचं दुर्जनाला सज्जनत्व भाव करण्याचं सामर्थ्य संतांच्या सहवासामध्ये आहे तुकाराम महाराजांचं आमच्या आणि त्यांच्या बायकोचं रात्री बारा वाजता भांडण झालं आता महाराजांनी असा विचार केला की भांडण जर सुरू झालं दोघांचं नवरा बायकोच तर आपण चप्पल घालावी बाहेर पडावं महाराजांनी तसंच केलं तंबोरी घेतली आणि घराच्या बाहेर पडले म्हणलं नको ते भांडण निघाले कसते आणि रात्री एक वाजता महाराजांना चार माणसं भेटले
ते चोर होते चोर. त्यांनी असा विचार केला की संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं आपल्याला दर्शन झालेलं आहे, चोरी चांगली मिळणार. महाराज संत आमच्यासोबत कुठे रे बाबा, तर चोरी करायला. तर महाराजांनी चोरी हा प्रकार कधी पाहिलाच नव्हता. चला म्हणतो आणि तुकाराम महाराजांचा सोबत घेतलं चार चोरांनी. एका सावकाराच्या घरापाशी आले आणि तुकाराम महाराजांना पायी करून वर चढवलं. महाराज आतमध्ये गेले, मग चोर चढले, आतमध्ये प्रवेश केला सावकाराच्या घरी. चोर तिजोऱ्या शोधू लागले आणि तुकाराम महाराज सावकाराचं देवघर शोधू लागले. सत्पुरुनाथ महाराज देवघर कुठे आहे, कुठे आहे म्हटलं देवघर. पाहत होता देवघर दिसलं, विठ्ठलाची मूर्ती दिसली, रुक्मिणीची मूर्ती दिसली, पूजेची तयारी करून ठेवलेली होती सावकाराने. आणि महाराजांनी ती मूर्ती पाहिली. पा तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. आणि पूजेला प्रारंभ केला. अरे आमचे निवांत म्हणजे तुमची आमची पूजा किती झाली असते. आरती सुद्धा धड बोलत नाही आपण, मी इच्छेबद्दल बोलत नाही. एका ठिकाणी सात भाऊ होते, एकत्र राहत होते आणि घरी सातशे देव होते, सातशे देव. आणि मोठ्या भावावर पूजेचा प्रसंग आला, त्याला 3 तास लागले पूजेला. मग शेवटी त्यांनी काय केलं, मीटिंग घेतली सर्व भावांची आणि त्याच्यात जाहीर केलं की मी आता पुष्कळ दिवस पूजा केली, उद्या सकाळी जो कोणी पहिल्यांदा उठेल त्याची पूजा करायची. सगळ्यांची हो 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 म्हटलं आणि पूजा माझ्याकडे येईल म्हणून एकही उठला नाही. अरे 9 वाजून गेले, 10 वाजून गेले, 11 वाजून गेले. लोकांनी असा विचार केला की काय झालं आमच्या घरी, अन्नातून वीज भागात नाही झाली. मग काय करायचं, लोकांनी कार सेवा करायला प्रारंभ केला आणि ज्या खोलीमध्ये भाऊ झोपला होता त्याचा स्लॅब पाडायला सुरुवात केला. त्यांनी दरवाजा उघडला, आमच्या घरी काय घडलं तुम्हाला माहित आहे का, घडलं नाही. मग तेव्हा कुठे ते लोक थांबले आणि मोठ्या भावाने आवाज दिला, 11 वाजता का उठले ना तू, पहिल्यांदा उठला तर पूजा कर. पूजा केली त्यांनी 4-5 दिवस, 700 दिवांची. मला कशावरून आठवलंय, तुकाराम महाराजांनी साताराच्या घरी पूजा करत होती निवांतपणे. त्यांनी पूजा केली, पूजेपासून मला सुटकारा मिळाला पाहिजे म्हणून काय करावं. तो बायकोला सांगितलं, त्यांनी मनात विचार केला की आपण सासरवाडीला जाऊ. बायकोला सांगितलं मी सासरवाडीला जातो, जा पूजा ही करते ना, जमलं का. सुटली एकदाची पूजा. हाती सोंगट्याचा ताळा, देवपूजेचा कंटाळा, गंध उगाडीचा कष्टी, आवडीने भांगत होती. सासरवाडीला आला, दरवाजा ठोकला, सासूबाईने दरवाजा उघडला, म्हणलं वा 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 जावाय वा, बरं झालं तुम्ही आले, आंघोळ करा पूजा करा. जेथे जातो तेथे कपाळ सलीले, जिथे आपण जातो तिथे आपलं कपाळ घेऊन जातो. कशी तरी पूजा केली, आता काय करू, आता एकच पर्याय आहे, पूजेपासून सुट्टी पाहिजे आहे म्हणून एकच पर्याय आता आत्महत्या करायची. आणि एका शेतात आला की विहीर तुडुंब पाण्याने भरलेली होती आणि काठावर चढला, उडी मारणार तितक्यात एका आजीने आवाज दिला, हे जीव कशाला देतो, पैशाची अडचण आहे का, 2-3 मंदिराची पूजा कर. तुकाराम महाराजांनी मोठ्याने भजन करायला सुरुवात केली त्या सावकाराच्या घरी आणि सावकारच्या भजनाने जागा झाला. आणि जागा झाल्यानंतर पाहतो तो संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त, नमस्कार केला महाराजांना, त्यांच्या पायावर आपलं डोकं ठेवलं. पण आजकाल नमस्काराची पद्धत जरा वेगळी आहे.
एकेकाला धरून आणलं नौकराने. सगळे थरथर थरथर कापू लागले. सावकाराने काय केलं की प्रत्येकाला भुक्का लावला, गळ्यात हार टाकला आणि एक एक गळवा दूध पिण्याकरता दिलं. तो चोरांनो, तुम्ही जर माझं घर चोरी करता निवडणार नसत तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे चरण कमल माझ्या घराला लागले नसते. म्हणून तुम्ही धन्य आहात हे लक्षात घ्या. आणि त्या चोरांनी असा विचार केला की त्या चोरी करण्यापेक्षा महाराजांच्या संगतीमध्येच राहू आपण. नाही सत्कार झाला आपला. देव वसे ज्याचे चित्ती ज्याची घडावी संगती हे जी आवडत आहे मला. मनाला त्याची आवड आहे तर मन स्थिर नाही आहे. नाही मन कशाचा विचार करतो? सर्वसाधारणतः मन हे ओढाळ गुरु. मोरोपंत वर्णन करतात, मन हे ओढाळ गुरु परधन परकामिनीकडे जावे. जास्त विवेकासाठी कंठी वैराग्य काष्ट बांधावे. दुसऱ्याचं धन माझ्याकडे कसं येईल त्याचा विचार हे मन करत. त्या मनाला उपदेश केलेला आहे प्रत्येक संतांनी केलेला आहे. एकनाथ महाराज आपल्या ओळीमध्ये म्हणतात की आकाशाची गरवेल घडी. एवढं मोठं आकाश आहे त्याची घडी करता येईल का? आकाशाची गरवेल घडी महामेरूची बांधवेल पुढी. महामेरू पर्वत आहे त्याची लहानशी पुढे बांधता येईल. शून्याची मुरडवेल नरडी परी मनाच्या ओढी अनिवार. त्या मनाच्या ज्या ओढी आहेत त्या अनिवार आहे. म्हणून संतांचा सहवास आवश्यक आहे. शैले शैले न माणिक्यम मुक्तिकम न गजे गजे. साधू नाही सर्वत्र चंदनम न वने वने. म्हणून संतांचा सहवास हा अतिशय आवश्यक आहे. असा साधू संघ घडो मज लागे. असा साधू संघ घडो मज लागे. तो तिचा नवरा समजून जा.
भोपळे तोडू ना सरपूर्ण महाराजांनी भोपळे नाही तर भोपळे
बिरबल मोठा हुशार होता, हजार जवाबी होता. हजार जवाबी म्हणजे कसा, राजाने दरबारात त्याला प्रश्न विचारला, काय म्हणलं बिरबल आपल्या तळ हातावर केस का नाही आहे, तळवे ते बाल क्यों नाही आहे. तर बिरबलानं उत्तर दिलं की राज गुदावन मालिक परवरदिगार आप बहुत दानी है ना इसलिए. ले दरबार में जो लोग बैठे हैं उनके तले में भी बाल नहीं है और तेरे तले में भी नहीं है, क्या क्या इसका क्या कारण क्या है. तो महाराज राजा साहब आपके आपके लेते लेते झड़ गए, लोगों के लेते लेते झड़ गए और मेरे देखते देखते झड़ गए. सतुनाथ महाराज या बिलवाने उत्तर दिलं की महाराज हे भोपळे तोडण्याचे नाही आहे, मग कशाचे हे भ्रमाचे भोपळे आहेत. सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हणून प्रपंचातलं जे सुख आहे ते खरं सुख नाही आहे. बहिणाबाई वर्णन करते पण या जीवनाचं वर्णन तिने एका ओळीमध्येच केलं आहे आणि प्रपंचाचं वर्णन तिने केलं आहे. अरे संसार संसार जसा तवा तुल्या तुल्यावर आधी हाताने चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये राहुळाच्या कळसाने लोटा कधी म्हणू नये. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जयकार करा जोरात करा. जय जयकाराचे तीन फायदे आहेत. एक तर ती येत नाही म्हणजे झो. दुसरी गोष्ट दुसरा भाग असा आहे दुसऱ्याला की त्याला जर झोप लागली तो विचारतो काय झालं काय काय झालं जय जयकार झाला. तिसरी क्रिया म्हणजे पोटाच्या ज्या नसा आहेत रक्ताभिसरणची क्रिया आहे जय जयकाराने सुरळीत पार पडते. सद्गुरुनाथ श्री समर्थ सद्गुरु नाना महाराज की श्री समर्थ सद्गुरु बापूराव महाराज की अद्भुत चिंतन हे जी आवडते मला देवा प्रभावी वासना. अरे कर्ण सुमयाला वासना कशात पहिल्याचा नेम नाही. ही वासना आहे. वासने तुझा भोवती किती जन्म घालावे आम्ही तुकडोजी महाराज. नाही का काशीचे रामानंद स्वामी होते फार आणि त्यांचा थाट राजयोग होता त्यांचा. हे जी आवडते मला देवापूर्वावी वासना. आणि त्या चांदीच्या खडावा माळ्यामध्ये चांदीची काठी भरजरी वस्त्र आणि गंगा स्नानाला हे जायचे रोज रामानंद स्वामी. ही वासना कशात जाईल याचा नेम नाही आहे त्याचा मी दृष्टांत देऊन राहतो. त्यांची आणि एका योगिनीची भेट झाली. तिने सांगितलं महाराजांना म्हणलं महाराज हा थाट वेगळा आहे हा थाट तुम्हाला शोभत नाही. महाराज म्हणायला लागले रामानंद स्वामी महाराज म्हणायला लागले की मला ज्ञान सांगते का रोज भेट व्हायला लागले महाराजांची या आणि या योगिनीची. तिने तेच सांगावं ही अशाश्वत सुख आहे. मग महाराजांनी रस्ताच बदलवला गंगा स्नानाचा. आणि होता 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 रामानंद स्वामी महाराज आजारी पडले होते. आजारी पडले त्यांना खाली काढलं खाली ठेवलं त्यांना शिष्य परिवार जमा झाला. ही वासना कशात जाईल याचा नेम नाही. शिष्य परिवार जमा झाला आणि महाराजांचा एक चर्मकार शिष्य होता आणि महाराजांसाठी हरणाच्या कातड्याचे जोडे शिवले
रेशमाचे बंड त्याला लावले आणि तो आला आणि त्याला समजलं महाराजांना खाली टाकलेलं आहे. म्हणून काय केलं, आता जाता येत नाही, गर्दी आहे, म्हणून त्यांनी दुरूनच महाराजांना जोडे दाखवले असे. रामानंद स्वामींना जोडे दाखवले आणि त्यांचं लक्ष त्या जोड्याकडे गेलं आणि मनात असा विचार आला की या जोड्याकरता, हे जोडे घालण्याकरता मी जर 8 दिवस जगलो असत तर. असा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांचा प्राण गेला आणि त्यांना जन्म कशाचा मिळाला. पुढे ज्ञान होतो रोहिदास सांबाराच्या, रोहिदास सांबाराच्या कुळामध्ये त्यांना जन्म भेटला, कारण लक्ष जोड्यामध्ये गेलं. म्हणून भगवंताचे जे दास आहेत ते काय करतात, संसाराला धन्य करतात. कसं करतात, धन धन धन्यते संसारी हरी भक्ति होता
कवी कालिदास जे होते ते भोज राजाच्या पदरी होते, कालिका मातेचे उपासक होते. गरीब ब्राह्मणाला नमस्कार केला, म्हणजे महाराज तुमचा भोज राजा अतिशय दानियाने ऐकलं, मला त्याच्याकडून काही धन मिळवून देता का? कालिदास महाराजांना त्याची दया आली, म्हणून तुला काही येतं का रे? पुरुष सूक्त नाही, स्त्री सूक्त नाही, बहुमान नाही, अथर्वशीर्ष नाही, मी षडाक्षरी पंडित आहे. म्हणून महाराज मला काहीही येत नाही, हेच षडाक्षर आहे. पण कालिदास महाराजांना त्याची दया आली, म्हणून ठीक आहे मी तुला एक श्लोक शिकवतो. किती दिवस लागतील? म्हणलं या वयामध्ये 6 महिने लागतो महाराज एक श्लोक पाठ करण्याकरता. ठीक आहे एकच ओवी लिहून देतो. ठीक आहे. त्यांनी कालिदास महाराजांकडे मुक्काम केला काही दिवस. महाराजांनी ओवी लिहून दिली, हो राजन स्वस्थ तू दे. त्यांनी जेवायचं आणि हे ओवीच पाठ करायची एवढंच काम झालं. झालं पाठ? म्हणलं हो झालं पाठ. हो राजन स्वस्थ तू दे. म्हणलं मी भोजराजाकडे जातो. आणि भोजराजाकडे गेल्यानंतर त्यांना सांगतो की माझ्याही पेक्षा विद्वान पंडित माझे गुरुबंधू इथे आलेले आहे, आणि उद्या तुला घ्यायला पालखी येईल. त्या पालखीत बसायचं. दरबारात पालखी आली, तू उतरला की 1400 पंडित उभे राहतील तुझ्या स्वागता करतात. राजा भोज सुद्धा उभा राहील, त्याला आशीर्वाद द्यायचा. हो राजन स्वस्थ तू दे. ठीक आहे महाराज. आणि कालिदास महाराज आले भोज राजाकडे आणि म्हणायला लागले की माझ्याही पेक्षा विद्वान असलेले, कांकणभर विद्वान असणारे माझे गुरुबंधू माझ्याकडे आलेले आहेत. पण राजा म्हणाला त्यांना आणा ना दरबारामध्ये. असे कसे येतील? पालखी पाठवा, उद्या पाठवतो पालखी. झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता पालखी आली. हा पालखीत बसला. याच्या बापानं कधी पालखी पाहिली नव्हती. आणि त्या भोयांनी ती पालखी उचलली आणि निघाले. आणि दरबारात जाता 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 याला उंट नावाचा प्राणी दिसला. उंट नावाचा. त्यांनी त्या नौकराला विचारलं, पालखी धरणाऱ्याला, म्हणजे याला काय म्हणतात? तोही विद्वान होता, संगतीमध्ये होता ना कालिदास महाराजांच्या. काय महाराज उंट म्हणजे काय? त्यांनी संस्कृत मध्ये सांगितलं. याला काय म्हणतात? इदम उषण राहा. उषण राहा हेच त्याच्या डोक्यात बसलं. उषणगार उषणगार उषणगार. पालखी दरबारामध्ये आली. हा उतरला. 1400 पंडित उभे राहिले स्वागता करता. राजा सुद्धा उभा राहिला. आणि कालिदास महाराजांनी खुणावलं, आशीर्वाद दे. त्यांनी ते गाद्या गिरजा मालदार जोरदार दरकदार मानकरी सगळा थाट मारा दरबाराचा. आणि तोंडात येईल बघला, उषण राहा. एक तासाने म्हटलं त्यांनी आशीर्वाद दिला. बाकीचे 1400 पंडित म्हणायला लागले, एक तासाने दिला ना बसा काय. पण राजाला खटकलं. आणि कालिदास महाराजांना म्हणायला लागले, हा कोणता आशीर्वाद आहे? उषण राहा. कालिदास महाराज म्हणायला लागले, आणि पंचायत आणली आला काय विद्वत्ता होती कालिदास महाराजांची. महाराज त्याला जर आपण उषंडर या शब्दाचा अर्थ विचारला, तो 4 तास प्रवचन करेल. मी त्याचा अर्थ सांगतो. म्हणून कालिदास उठले आणि सांगायला लागले, सज्जन हो, माझ्या गुरुबंधूंनी तुम्हाला जो आशीर्वाद दिला, राजाला जो आशीर्वाद दिला, उषंडर हा मुलाचा आहे. त्याचा अर्थ मी सांगतो. पहिला शब्द आहे उमयासहित रुद्र. हा दुसरा शंकर भक्त वत्सल. हा तिसरा ड आहे डमरू सह वाग्देन. चौथा ड आहे रक्षतु वाम पदे पदे सद्गुरुनाथ महाराज. आणि टोपलोंची द्रव्य
त्या ब्राह्मणाला दिलं आणि ब्राह्मण घरी आला कालिदास महाराजांच्या, नमस्कार केला की महाराज तुम्ही मला वाचवलं. महाराज म्हणाला लागले तुला धन मिळालं ना, आता आता लवकर गाठोडं गुंडाळून निघून जाई तू. चतुर्नाथ महाराज भेदबुद्धी ज्या हृदय वसेना सर्व जनी अनुरागी असा साधू संत घडवत आहे. ज्या पुरुषाच्या दर्शन मात्र होती कृतार्थ अभागी, जे अभागी आहेत, अभागी म्हणजे कोण, ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण नाही. नाही ज्याची भक्ती पतित अभक्त हरिशी न भजत दैववत. भेदमुक्ती ज्या हृदय वसेना सर्व जनी अनुरागी असा साधू संत घडवत लागी. तुका म्हणे जिने भले संत संघटने, संतांच्या सहवासाशिवाय तरुणोपाय नाही. आणि हा सहवास कुणाला घडला आणि त्यांनी आपलं कल्याण कसं करून घेतलं हे आपण आख्यानातून पाहू. म्हणून पूर्वपदाची मर्यादा संपवितांना तुकाराम महाराज वर्णन करतात, देव बसे ज्याचे चित्त